रिगा स्टडी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आता लेटेस्ट रिक्रुटमेंट आली आहे BMC मध्ये सुरक्षा दल. मित्रांनो, या भरतीबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत. पण या भरतीबद्दल सविस्तर माहिती सांगताना मला दुःखही वाटते, कारण ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे मित्रांनो, कॉन्ट्रॅक्टी स्वरूपात आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, जिला आपण म्हणतो मुंबईची BMC, त्याची ही अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत आहे मित्रांनो. कारण की ही भरती फक्त 6 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे, आणि ते तुमच्याकडून 6 महिन्याचं कंत्राट लिहून घेणार आहे. जेव्हा मी नोटिफिकेशन आलं तेव्हा मी खूप खुश होतो, पण जेव्हा मी ही फाईल वाचली पूर्ण PDF त्यांची, तर या PDFमध्ये त्यांनी संपूर्ण नमूद केलं आहे की 6 महिन्यांसाठी तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेणार आहे मित्रांनो, आणि तुमच्याकडून बॉन्डमध्ये 100 रुपयाच्या पेपरवर लिहून घेणार आहे ते मित्रांनो. हे तर सगळ्यात वाईट गोष्ट आहे मित्रांनो. जर आपण चॅनल मी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत तुम्हाला, ठीक आहे मित्रांनो. परंतु तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट रिगार्डिंग सर्व इन्फॉर्मेशन येत असते मित्रांनो. तर कोणती गव्हर्नमेंटबद्दल तुमची मिस होऊ नये यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनं प्रेस करा मित्रांनो, ठीक आहे. आपण ही भरतीबद्दल सर्व सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो. ही भरती आता लेटेस्ट 25/4/2020 रोजी त्यांची ॲप्लिकेशन म्हणजे नोटिफिकेशन आली आहे मित्रांनो. BMCच्या वेबसाईटवरही जाऊन पाहू शकता आपण, ठीक आहे. ह्याच्यावर काय लिहिले आपण सविस्तर माहिती घेऊया, ठीक आहे. मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल मित्रांनो, COVID-19च्या संदर्भात इमर्जन्सी प्रबुद्ध असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात COVID-19 बाबत रुग्णांकरिता उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये सुरक्षाविषय सेवा देण्याकरिता कंत्राटी सुरक्षा रक्षक ही पदे माजी सेवानिवृत्त सैनिकांमध्ये फक्त 6 महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे की कंत्राटी सुरक्षा रक्षक ही फक्त पद आहे मित्रांनो. हे 6 महिन्यांसाठी तुम्हाला इथं घेणार आहेत, फक्त 6 महिन्यांसाठी मित्रांनो, ठीक आहे. तर 6 महिन्यांसाठी तुम्हाला चांगलं मानधनही मिळेल, पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची BMCच्या फॅसिलिटी आणि बाकीच्या गोष्टी भेटणार नाही मित्रांनो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन असतील, डाऊट असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. मी तुमच्या सर्व कमेंटचे आन्सर देऊ. जसं तुम्हाला जमेल मराठीमध्ये टाईप करा, इंग्लिशमध्ये टाईप करा, तुम्हाला जसं जमेल तसं मला मित्रांनो कमेंट करा. तुमच्या मनामधील जे प्रश्न असतील तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईल, ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी काय लिहिले मित्रांनो, ही भरती 25/4/2020 ते दिनांक 28/4/2020 पर्यंत कार्यकाली वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय गेट क्रमांक 7 Fort Mumbai 40001 किंवा -- या ईमेल IDवर तुम्हाला या मेल सादर करायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. यांनी 28/4/2020 लास्ट तारीख दिली आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि या भरतीबद्दल सर्व त्यांनी माहिती या PDFमध्ये. तुम्हाला काही त्यांना क्वेरी विचारायची असेल तर त्यांनी हा हेल्पलाईन नंबर क्रमांक त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे मित्रांनो. कंत्राटी पद्धतीने 6 महिन्यांकरिता भरवायची पदे त्यांनी यामध्ये मेन्शन केले आहे मित्रांनो. पोस्ट आहे आपल्या सुरक्षा रक्षक आहे मित्रांनो, ठीक आहे. एकूण पदे आहेत 320 पदे आहेत मित्रांनो. निश्चित ठोक महावेतन आहे 25,000 रुपये, 25,000 रुपये प्रति महिना वेतन आहे मित्रांनो. याशिवाय तुम्हाला कोणतीही BMCची फॅसिलिटी मिळणार नाही मित्रांनो, कोणतीही. जर तुम्हाला जॉब सोडायचा असेल तर 1 महिना आधी तुम्हाला त्यांना नोटीस पिरियडचा द्यायला लागेल मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्हाला जर जॉब तुम्ही जॉईन झाला आणि कामावरून तुम्हाला जर सोडायचं असेल तर 1 महिना आधी तुम्हाला नोटीस पिरियड द्यायला लागणार आहे BMCला, ठीक आहे. आणि या रिगार्डिंग तुम्हाला मी सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. क्वालिफिकेशन किती आहे, वयोमर्यादा किती आहे, काही आहे, आणि तुमचं सिलेक्शन कसं आहे. डायरेक्ट सिलेक्शन आहे मित्रांनो 10वीच्या बेसवर, ठीक आहे. आपण पुढे पाहूया मित्रांनो. सांगताना खूप वाईट वाटत आहे मित्रांनो मला की ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती निघत आहे, कारण की BMC सारखी श्रीमंत महानगरपालिका मित्रांनो, त्याची ही अवस्था चालू आहे. म्हणजे बघा, आता कक्षा परीक्षा आहे, वॉर्डबॉयसाठी 1.5 लाख फॉर्म आले मित्रांनो, पण त्यासाठी जागा आहेत फक्त 114 जागांसाठी 1.5 लाख फॉर्म आले. म्हणजे याचा अर्थ बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती कॉम्पिटिशन आहे, किती गरिबी आहे मित्रांनो, किती शिकलेली लोक गरीब असले. त्याचा अर्थ सरकारला काही तुमची घेणं देणं पडलेलं नाही आहे मित्रांनो. त्यांना नुसतं त्यांच्या कामापुरती ते तुम्हाला 6 महिन्यांसाठी तुम्हाला ते भरती करून घेत आहेत. फक्त त्यांचं आता काम आहे ना, म्हणून ते तुम्हाला 6 महिन्यांसाठी भरती करून घेत आहेत मित्रांनो. वाईट गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या परिस्थिती खूप बेकार चालली आहे. आपण पुढे जाऊया, काय लिहिलंय बघूया. शैक्षणिक अर्हता 10वी पास 100 गुणांसाठी मराठी विषयाचा आहे मित्रांनो.
वाचताना मला पण खूप वाईट वाटत आहे. उमेदवाराचे वय 25/4/2020 रोजी 20 वर्ष असावे व कमाल 38 पेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी ते 43 होतं, त्यांना 5 वर्ष मोबदला असतो मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया सर्वसाधारण अटी. त्यांच्या अटींमध्ये हेच सर्व लिहिलेलं आहे की तुमच्याकडून बॉन्ड पेपरमध्ये लिहून घेतलं जाईल आणि सो अँड सो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हक्क गाजवता येणार नाही. सो अँड सो आणि सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही पूर्ण डिटेल वाचू शकता मित्रांनो. ठीक आहे, याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझी एक वेबसाईटची लिंक देईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता मित्रांनो. ठीक आहे, ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही याची लिंक तुम्हाला PDFची भेटेल, तुम्ही तिकडं फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, याबद्दल मी इम्पॉर्टंट फक्त पॉईंट वाचून घेईल मित्रांनो. ठीक आहे, यांनी इथे नमूद केलं आहे बघा, सदर कंत्राटी तत्वावरील करार कालावधीमध्ये उमेदवाराने शिस्तभंग केल्याचे निर्देश आल्यास त्याचा करार तत्काळ रद्द करण्यात येईल मित्रांनो. ठीक आहे, निवड झालेल्या उमेदवारास ₹100 किंवा विधी आकारप्रमाणे वेतन मुदतप्रमाणे करारनामा बॉन्ड पेपरवर विवाद नियमवण्यात कंत्राट करार करणे आवश्यक असून सदर्न खर्च संबंधित उमेदवारास करावे लागेल. म्हणजे ₹100 खर्चही आपल्याला स्वतःला करायचा आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला बॉन्ड पेपर हा BMC देणार नाही तर ₹100 बॉन्ड पेपर तुम्हाला विकत घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यावर त्यांचं स्वयंसो अटी शर्ती लिहायच्या आहेत आणि ती साईन तुमच्याकडून घेणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ₹100 खर्च करणार नाही BMC तुमच्यावर. कोणत्याही कारणास्तव कंत्राटी पद्धतीत निवड झाल्यास उमेदवाराच्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने 30 दिवसाच्या पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे मित्रांनो. मी हा आत्ता तुम्हाला पॉईंट सांगितलेला, 30 दिवसाच्या आत तुम्हाला म्हणजे तुम्ही राजीनामा देऊ शकता तर तुम्हाला कोणते कारणास्तव पद सोडायचं असेल तर मित्रांनो. विशेष सूचना दिले त्यांनी यापूर्वी संबंधित कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तसे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला किंवा इतर दुसऱ्या संस्थेत अर्ज विकण्यास करण्याची साठी तसे मेल केले तुम्ही सर्वांनी, जसा प्रसिद्धा दिला जॉब रिगार्डिंग तसंही तुम्ही याला मेल करू शकता. ठीक आहे मित्रांनो, मुलाखतीच्या वेळी आवश्यकता प्रमाणपत्रे मूळ प्रती साक्ष प्रती छायांकित प्रती उत्पन्नी द्राव्य अनिवार्य आहे मित्रांनो. उमेदवारास पूर्वानु अनुभव असल्यास त्याच्या प्रमाणपत्राच्या मूळ प्रती प्रतीसह साक्षींकित छायांकित प्रती पण मुलाखत उपस्थित आहे. म्हणजे तुम्हाला झेरॉक्स कॉपी त्याच्यासोबत घेऊन राहणे गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि प्लस एक एक तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागणार आहे मित्रांनो. मुलाखतीचे स्थळ आहे मित्रांनो भांडूप सर्कल, भरती व प्रशिक्षण केंद्र, दुर्गा रोड, हिंडीपाडा, मुरुड पश्चिम, मुंबई 40082 मित्रांनो. ठीक आहे, मुलाखतीचे दिनांक आहे मित्रांनो 30/4/2020 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत घेतल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, मुलाखतीची डेट पण त्यांनी दिली आहे मित्रांनो 30 तारखेला ह्या महिन्यामध्ये जे मित्रांनो एप्रिलमध्ये 2020 सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत घेतले जाईल मित्रांनो. ठीक आहे, निवडीचे निकष हे उमेदवारांची 10% टक्केवारी व मुलाखती आधारे असतील. तसेच कमी वयाच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल मित्रांनो. ठीक आहे, ही सर्व अशी PDF आहे मित्रांनो. जर तुम्हाला काही क्वेश्चन आणि तुमची डाऊट व क्वेरी असेल प्लीज मला तुम्ही कमेंट द्या, कमेंट करा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो देईल. ठीक आहे मित्रांनो, प्लीज तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला काही जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची PDF तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या वेबसाईटवर जावा मित्रांनो आणि तुम्ही ती तिथून डाउनलोड करू शकता मित्रांनो. जय हिंद मित्रांनो.